आणि शेतकऱ्यांच्या मन की बात जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दूध दरातील घसरण, खरेदी आणि विक्री दरातील तफावत याबद्दल पशुपालक, दुग्ध व्यावसायिक भरभरून बोलतायत. कोल्हापूर मधल्या चंदगड तालुक्यातल्या कुंद्रा गावच्या प्रल्हाद तुकाराम पाटील यांना काय वाटतं जाणून घेतलंय. शेतकऱ्याच्या व्यवसायात ना शेत त्याला पूरक दूध धंद्यात ना पैसा मिळत नाही. 40-40 गाई जरी तरी ठेवल्या तरी दूध उत्पादक जो शेतकरी आहे ना तो काय मागतो तर दुधाला खर्च जेवढा खर्च होतो त्याच्यातनं काय खर्च जाऊन दोन पैसे मिळावेत आणि ते उत्पादन हा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मग तो काम करू शकेल दुधाच्या बाबतीत. आज दुधाचं उत्पादन हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून जोडधंदा म्हणून बघितला जातो आहे. पण आज धंदाच करायचा झाला, राबायचा झाला तर माणूस प्रत्येक जणाचं उत्पादन बघतो आणि ते उत्पादन आजच्या दुधाच्या व्यवसायातून मिळत नाही. आज शेतकऱ्याच्या व्यवसायात ना शेत त्याला पूरक दूध धंद्यातनं पैसा मिळत नाही. 40-40 गाई जरी त्याने ठेवल्या तरी 5 वर्षाला त्याला पूरक असा पैसा की तो 50 लाखाची बिल्डिंग बांधू शकत नाही. उत्पादन खर्चावर आधारित दर असायला हवा, तो आम्हाला मिळत नाही शेतकऱ्याला. आणि जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत शेतकरी धनाढ्य व्हायचा कसा? म्हणजे त्याच्या भविष्याची जर तू सोडत आज राबतो तो उद्यासाठी, आजचं राबायचं थांबलं की त्याचं जीवन थांबलं. ह्या पद्धतीने जर उत्पादन खर्च मिळायला लागला तर शेतकरी टिकणार कसा? दुधाला तुम्ही आता 40-55 रुपये दर मिळतो, जास्तीत जास्त 60-65 रुपये 60 रुपयेपर्यंत, तो पण कधी 1 नंबर क्वालिटीला 8-9 फॅटला. सुरुवात होते 35-36 रुपयाने. 35-36 रुपयाच्या लिटरसाठी 20 रुपयाचा सुग्रास घालावा लागतं वर खाद्य. बाकी वर्षाची मेहनत वेगळी, 12 महिने आणि पूर्ण काळ ह्याचा नसतो, दुधाचा नसतो. 4 महिने दुधाचा काळ नसतो, जो जो म्हशींचा 6 महिने तो गाभण काळ असतो ना शेवटचा, तो दूध नसतंच. मग अशा वेळी पूर्ण वेळाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर दुधाच्या धंद्यातून पाहिजे तेवढं प्रॉफिट मिळत नाही. जर उत्पादनासाठी खर्च लिटरमागे जर 40 रुपये येत असेल तर त्याच्यावर 80 रुपये तरी दर दिला तर 40 रुपये त्याला पर लिटर उरतील तर तो व्यवसायातनं उन्नती करू शकेल. तर 40 रुपये उत्पादन खर्च आणि 60 रुपये त्याला मिळत असतील किंवा 50 रुपये मिळत असतील तर प्रॉफिटचं गणित कसं बसणार आहे? सगळं कारखानदारी उद्योग टिकाव म्हणून दिलं जातं सरकारकडून, जसं पूर्ण हे दिला जातो, फंड दिला जातो, तशा पद्धतीने शेतकऱ्याला का उत्पादकाला मिळू नये? काय आज काजू दर तीच अवस्था आहे, 100 रुपये काजूचा दर आहे आजचा. सांगतो तुम्हाला, आमच्याकडनं बी घेतली जाते, 5 वर्षापूर्वी 150 रुपयाने घेतली जायची. मग आज कुठलं हे कमी झालं आहे त्याच्यात दर कमी व्हायला, की आज 100 रुपये राहायला कारणं काय आहेत? आज खूप विषमता आहे आणि ही फक्त जाणीव नसल्यामुळे, शेतकऱ्यांची संघटना नसल्यामुळे, योग्य दिशेनं आपण न्याय न मागण्यामुळे होतो. कारण जो दुर्बल असतो त्याच्यावर आघाथा होतोच, तसा प्रकार आहे हा. आणि त्यामुळं दुधाचा दर जर हे करायचं असेल, वाढवून द्यायचं असेल तर शासनाने त्याच्यावर विचार करायला पाहिजे की हा शेतकरी टिकला तर सगळं टिकेल, पर्यावरणाचा विचार होईल, सगळ्याचाच विचार होईल. हे करायचं असेल तर तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित दर द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.